मी सर्व मान्यवरांचा आता आपल्याला परिचय करून देतोय. समर्थ भक्त पराग बुवास रामदासी, अध्यक्ष रामदास. तुम्ही नख हे शौर्याचं प्रतीक आहे. जे शौर्य, जी नख या राष्ट्रातला अंधकार संपवतं, जे शौर्य या देशातला आतंकवाद संपवतं, त्यामुळं हे जे शौर्य आहे, हे शौर्य जागलंच पाहिजे. त्याच्यामुळं ती नख इथे आलीच पाहिजे. कारण ती नख नव्हे निवळ, या देशाचा प्रताप आहे, या देशाचं शौर्य आहे. ते नख केवळ नख नाही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकार किंवा शिवसेना आत्तापर्यंत सामान्य शिवसेनेच्या अंतकरणामध्ये उदात्तपणे छत्रपती बसलेले आहेत. हिंदू राष्ट्र बसलेलं आहे, हिंदुत्व बसलेलं आहे. त्यामुळं ही आजच्या घडीला नेता काय म्हणतात याहीपेक्षा सामान्यातले सामान्य रयत, आमचा राजा रयते काळासाठी जगला आणि रयतेसाठी त्यांनी संघर्ष केला, ती रयत आमच्या समोर असली पाहिजे. तिचं प्रबोधन करणं आमचं काम आहे. सेक्युलरिझमचं आता नवीन भूत उभं राहिलेलं आहे, लक्षात आलं ना? पण हे सेक्युलरिझमचं भूत आमच्या राष्ट्राच्या हिताचं आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. नामर्द असल्याची टीका तुम्ही भाषणात केली. सरकार नामर्द असल्याच्या बद्दल मी एवढ्या सरकारला, स्वतः सरकारने कबूल केलं या बाबतीमध्ये की असले पोस्टर कुठलेही गंभीर गुन्ह्याचं नाही आहे, हा इतिहास जागवण्याचं काम आहे. तर हे इतिहास जागवण्याचं काम बजरंग दलाने केलेलं आहे. त्यामुळं सरकारच्या जे काही कारवाई त्यांनी, जे काही अधिकाऱ्यांनी ज्या परत चुकीच्या पद्धतीने सरकारकडनं आदेश न घेता, स्पष्टीकरण न घेता ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे, त्यामुळं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे सरकारने या बाबतीमध्ये गंभीर दखल घेतली पाहिजे आणि कोर्टाने या बाबतीमध्ये निर्णय दिला आहे हे आपण सगळ्यांना, मीडियाला माहिती आहे की हे जे हा इतिहास आहे, अफजल खान फाडला हा इतिहास आहे. आणि अफजल खानाचं या सरकारशी काय नातं आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि जर नातं नाही आहे म्हणून तर आम्ही ती वाघनखे आणतो. ही वाघनखे कशी शौर्याचं प्रतीक आहे आणि ते शौर्याचं प्रतीक जे दाखवणं जर गुन्हा असेल मग ती नख कशाला इथे आणायची हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हा शौर्याचा पुरुषार्थ आहे, लक्षात घ्या. अफजल खान फाडणं म्हणजे या भारतातलं, या महाराष्ट्रातलं पाप संपवणं, एक विकृत शक्ती या भूमीमध्ये गाडणं, तो छत्रपती शिवरायांनी केलेला तो प्रताप आहे. नाही, विरोधी पक्षांचं कामच असं आहे जेवढं निगेटिव्ह पसरवता येईल. हां, त्यामुळे मला ते विरोधी पक्ष जे आहे यांच्याबद्दलच शंका आहे. लक्षात आलं ना की गरबा हा ही देवीची उपासना आहे, ही आईची उपासना आहे. 9 दिवस सिंधू आपल्या आईची उपासना करतो, साधना करतो. आणि त्या साधनेमध्ये येऊन आपण सगळ्यांनी पाहिलं, या साधनेमध्ये येऊन असे अनेक नतद्रष्ट अन्य धर्मीय येण्याचं काही कारण नाही आहे. हा सेक्युलरिझम त्यांनी आपल्या घरी ठेवावा आणि यायचं असेल तर आपल्या बुरख्याधारी ज्या भगिनी आहेत त्यांना आणावं.
त्यांच्या सन्मानाने आम्ही गरबा द रास इथे करतो। आम्हाला मुसलमान हिंदू करायचंच नाही आहे, पण केवळ इथे येऊन या सणाला गालबोट लावणं, या सणाला कुठेतरी वाईट दिशेला नेणं आणि हिंदूंची संस्कृती संपवण्याचा जो खुळचटपणा जो चाललेला आहे हा बंद झाला पाहिजे। म्हणून बजरंग दलाने अनेक ठिकाणी केवळ म्हटलेलं नाही तर आमच्या अनेक ठिकाणी आम्ही त्याला प्रतिबंधसुद्धा केलेला आहे। त्याचं कारण असं आहे, कारण नसताना आम्हाला वितुष्ट किंवा अशा प्रकारची शांतता भंग करायची नाही, कारण ही 9 दिवस हे आमचे साधनेचे दिवस आहे, त्यामुळं ही साधनेमध्ये विघ्न नको। म्हणून आम्ही कुठल्याही बाह्य धर्मातल्या व्यक्तीला आम्ही इथे जर कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे आणि माझंही स्वतःचं मत आहे की येण्याचं काही कारण नाही, त्यांनी स्वतःहूनच आलं नाही पाहिजे। संजय ज्यांनी अशा प्रकारची जर भूमिका जाहीर केली असेल ना, आमचे प्रधानमंत्री तंजानियाला जातात, तो आर्थिक व्यवहार जो आहे लक्षात आलं ना, तो जे एक उद्योगधंद्याची देवाणघेवाणच्या दृष्टीने जे जात आहेत लक्षात आलं ना, तो त्या लेवलवरचा तो हे आहे। तिथे कुठेही धर्म आणण्याचं काही कारण नाही। इथे आम्ही धर्म एवढ्याकरता म्हणतो की ही साधनेचा काळ आहे ना। बाकीच्या ठिकाणी तर आमच्यात अनेक कार्यकर्त्यांशी किंवा विश्व हिंदू परिषदेचा मुस्लिम व्यक्तीशी द्वेष नाही आहे, कारण आम्ही सगळेजण संविधानाचा सन्मान करणारे आहोत। आणि जर असं असतं तर अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये रामायण महाभारत जे आज त्यांनी स्वीकारलेलं आहे त्याचा सन्मान, हे सन्मान करायला येत नाही ना। हे जे येतात हे आमच्या मुलींना आया बहिणींना छेडायला येतात। त्यामुळं अशा प्रकारचं वक्तव्य देताना आपण 10 वेळा विचार केला पाहिजे की हा हिंदुस्थानचा देशभरामध्ये हा साधनेचा काळ आहे ना। ह्या साधनेच्या काळामध्ये हिंदू समाजाने साधना केली पाहिजे आणि हे साधनेचं व्यासपीठ आहे, आई जगदंबेचं व्यासपीठ आहे, तिथे शांततेने तो साधनेचा आनंद घेतला पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे। नाही असं आहे, आम्ही ते काय म्हणतात याहीपेक्षा बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा मंत्र दिला आहे, जो हुंकार दिला आहे, जो आवाज दिलेला आहे, हा प्रत्येक घराघरामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये आज तो प्रज्वलित आहे, ज्वलंत आहे। आजही म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आजही आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या नावामध्ये आहे ना, याचं आपण भान ठेवलं पाहिजे। आणि बाळासाहेबांची परंपरा अशा विषवल्ली आम्ही जास्त दिवस जगून देणार नाही, या राष्ट्राला कुठे गोल गालबोट लावून देणार आहे हे बाळासाहेबांचे विचार आहे। आम्हीसुद्धा त्याच विचाराने आम्ही भारलेलो आहोत ना, आमचे विचार वेगळे नाही, याचा त्यांनी विचार केला पाहिजे।